बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील 52 येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आलाय. 52 येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम असून येथून दररोज अनेक नागरिक व्यवहार करीत असतात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या एटीएम मध्ये स्वच्छतेचा अभाव असून कचऱ्यासह कागदाचा ढीग साचलेला असतो. तसेच एटीएम मशीनवरही सुद्धा बऱ्याच प्रमाणात मातीचा थर साचून असतो. एटीएम मशीन फक्त शोभेची वस्तू ठरत आहे. याबाबत शाखा उपव्यवस्थापकांना विचारणा केली असता व्यवस्थापक प्रशांत जीत गौतम यांनी आम्ही कोणाच्या बापाचे नोकर नाही असे उरण उत्तर देत एटीएम मध्ये फोटो काढण्यास मज्जाव केला. 52 परिसरातील शेतकरी शेतमजूर पेन्शन व विद्यार्थ्यांची या शाखेत नियमित गर्दी असते. मात्र 11 बँक उघडण्याची वेळ असतानाही बँक व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे सदर बँकेचे व्यवहार सुरू करण्यास उशीर केला जातो. याबाबत तक्रार करण्यासाठी तक्रार पुस्तिकेची मागणी केली असता आमच्याकडे तक्रार पुस्तिका नाही असे म्हणून त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. गौतम यांच्यावर कारवाईसाठी 52 येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. विजय वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.